तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. देवदानवा समान पाही नेम नियतीचा सारा, राव असो वारंक असू दे कुणाल चुकला फेरा. आई तंबा हळू करा, मी बरी आहे. हवा हवा यो बघा, हवा आपला संभाळे. आओ बघा किसर त्याच्याकडे. हवा हवा कशाटी बघताय तुम्ही? म्या म्हणतो कशाटी बघताय? जिथं आहे ना अभी आपला संभाळे. संभा संभा संभा, अवं कसला जप करताय संभाचा? आपला संभा कवाच मेलाय, त्याच्या आठवणी सगळ्या पुरल्यात. म्या त्यावरच माती टाकते नव मी. हे बघा त्याच्या आठवणी पुन्हा वर यायला नको आहेत. असं कसं बोलताय तुम्ही? आबा आबा मी तुमचा संभा. आबा माझा ऐका. आबा 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 आबा, माझी बायको खूप आजारी आहे आबा. तिचं ऑपरेशन आहे, त्याच्यासाठी 2.5 लाख रुपये पाहिजे. आबा तुम्ही देऊ शकता? आबा तुम्हीच तिला वाचू शकता. हे बघ म्या तुला 2.5 लाख रुपये देईन, पण त्या तमास गणीला सोडून तू परत आमच्याकडे येशील? आबा नन्न माझ्या काळजाचा तुकडा आहे आबा, असं काय करता? अरे हल्ली एक काळीज काढून तुझा काळजी पशु त्या डाक्टर. आबा इतके निष्ठुर होऊ नका आबा, माझा ऐका, माझ्या नंदाला वाचवा. हे बघ माझं जर ऐकशील तर 2.5 लाख रुपये नक्की देईन मी, पण जर ऐकलं नाहीस तर 2.5 रुपये पण मिळणार नाही तुला. जगिनाही नशिबाचे, जगिनाही कुणी कुणाचे. क्षणात जुळते क्षणात तुटते, क्षणात जुळते क्षणात तुटते नाते मनाते. किती त्रास करून घेता योगी? प्रत्यक्ष जन्मदात्याने पाठ फिरवली तर वाईट नाही का वाटणार? आबासाहेबांनी आईचं सुद्धा ऐकलं नाही, माझा तिरस्कार करून निघून गेले. वाटलं होतं इतक्या वर्षानंतर बदलले असतील, पण नाही. पण तू काळजी करू नकोस, मला माझ्या मरणाचं नाही हो भय वाटत. वाईट या गोष्टीच वाटत कि तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. माझ्या यशवंताला काहीची माया देऊ शकणार नाही. अशी निराश होऊ नकोस का? आबांनी दरवाजे बंद करून घेतले म्हणून काय झालं? साऱ्या जगाने अजून दरवाजे बंद केलेले नाही आहेत. मी महेश भाईकडे पैशाची मागणी करेन, पण मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच मदत करेल. काय 2.5 लाख? अरे बाबा या महेश भाई अंगणामध्ये पैशांची झाडं लावली तसा गैरसमज झाला का तुझा? थट्टा नका करू. थट्टा नाही, अरे आय एम सिरियस. अरे गेल्या काही महिन्यामध्ये पोलिसांनी माझा धंदा फार खिळखिळा करून टाकलाय. नशिबाने मी तुरुंगाबाहेर राहिलो, त्यासाठी मला 1 लाख रुपयांची लाच मोजावी लागली, म्हणून तर आज मी ठणठणमळ झालोय. मी फार आशेने आलोय तुमच्याकडे. महेश भाई काही करा आणि मला पैसे द्या. माझ्या नंदाला वाचवा, नाही तर ती मरून जाईल. बघ संभाजी, माझा धंदा मंद झाला असला तरी बंद झालेला नाही. अजूनही मला 8 ते 10 वर्षांच्या मुलांची गरज आहे. तुला ठाऊक आहे वोट बँक ब्लड बँक तशी आपली चिल्ड्रन बँक आहे. त्या बँकेमध्ये आपण पळून आणलेली मुलं जमा करत होतो, आज त्या बँकेचं दिवाळ निघालं. तेव्हा तू जर मला अशी काही मुलं पळून आणून दिलीस तर मी तुला प्रत्येक मुलामागं 2.5 लाख रुपये देईन.
मग विचार कर आणि मला सांग, बायको तुझी, तुला तिच्यासाठी 2.5 लाख पाहिजेत आणि 2.5 लाखांच्या बदल्यात मला मुलगा हवा आहे. इट्स अ डील, बिझनेस. हिसात से दो, हिसात से लो. मी तयार आहे. पार्सल आणलं. गुड गुड. मला खात्री होती तुझ्या उशिरेबद्दल. हे 2.5 लाख रुपये ठरल्याप्रमाणे तुझे. फार उपकार झाले माझ्यावर. मला जर कोणी विचारलं या जगात देव आहे का, तर मी म्हणेन हो, भाईच्या रूपात तो वावरतो. संभाजी, या व्यवहार जगामध्ये भाबडेपणाला थारा नसतो. जा घरी जा. बायको तुझी वाट बघत असेल, लवकरात लवकर तुझी बायपास करून घे, नंतर मला भेट. अजून आपल्याला दोघांना मिळून बरीच कामं करायची आहेत. ये तुम्ही. नंदा, नंदा हे बघ. बरं झालं तुम्ही आलात, मला खूप काळजी वाटतेय. अगं अशी अस्वस्थ का झालीस? बरं नाही वाटत आहे का? नाही, माझी तब्येत बरी आहे, पण यशवंत ट्रिपला गेला होता, तो अजून आलेला नाहीये. अंधार पडायला लागलाय बाहेर. अगं येईल ग. मुंबईत रहदारी किती असते, थोडा उशीर होणारच. खरंच खूप काळजी वाटते हो. कुठे गेले त्याची ट्रिप? आर्य कॉलनी. काय करावं काही कळत नाहीये. तू कशाला काळजी करतेस? काय काळजी करू नको. मी आता त्याच्या शाळेत जाऊन येतो. मी आलोच. माझा यशवंत अजून घरी आलेला नाही हो. संभाजीराव, तुम्ही आलात हे बरं झालं.
सर्व मुलं बागेत खेळत होते, आपला यशवंतही त्यांच्याबरोबरच खेळत होता. मग कुठे आहे तो? कुठे आहे संभाजीराव? तेथून आपला यशवंत अचानक नाहीसा झाला.